उल्वेनोडमध्ये फिरत्या वाहनाद्वारे लसीकरण. कोरोना रोगाच्या प्रादुर्भावाचा विचार करता नागरिकांना वेळेत लस मिळावी, नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे या दृष्टिकोनातून शिवसेना व युवासेना उल्वेनोडच्या माध्यमातून उल्वेनोडमध्ये फिरत्या वाहनाद्वारे नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शासनाचे अनेक लसीकरण केंद्र असूनही नागरिकांना लस घेण्यासाठी विविध समस्या येत होत्या. त्यामुळे नागरिकांच्या विविध अडचणी समस्या लक्षात घेऊन शिवसेना व युवासेना उल्वेनोडच्या वतीने उल्वेनोडमधील अनेक विविध भागात लसीकरण करण्यात आले. शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना व युवासेना उल्वेनोड शहराच्या वतीने मोफत कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस 18 वर्षावरील नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण शहरात सेक्टरवाईज फिरत्या वाहनाद्वारे लसीकरण करण्यात आले. फिरता लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवासेना तालुका अधिकारी गौरव म्हात्रे, युवासेना उल्वेनोड शहर अधिकारी निलेश पाटील ऋषिकेश म्हात्रे, उपविभाग अधिकारी शिवसेना शाखा प्रमुख शान पाटील, युवासेना उल्वेनोड संघटक राजेश सिंग, उल्वेनोड सोशल मीडिया प्रमुख हन्नन पाटणकर, शाखा अधिकारी अंकित वाढवाना, प्रकाश वाडकर, अरुण जाधव, देव तुरे, शिवसेना तालुका संघटक मर्फी क्रियाडो, उपतालुका प्रमुख हनुमान भोईर, शहर प्रमुख मनोज घरत, उपशहर प्रमुख अशोक घरत, शाखा प्रमुख विनोद पाटील, पंकज पाटील आदी पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. उल्वेनोडमध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये फिरते वाहनाद्वारे लसीकरण करण्यात आल्याने वृद्ध महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, अपंग, गरोदर महिला, आजारी रुग्ण तसेच परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत शिवसेना व युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे उरणचे प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे यांनी. ब्युरो रिपोर्ट, लोखंड वृत्तवाहिनी.